नमस्कार स्मिताज कॉर्नरमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत तर व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर सर्वांना विनंती आहे जर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज स्मिताज कॉर्नरला सबस्क्राईब करावं बाजूला असलेलं बेलायकन प्रेस करायला विसरू नका व स्मिताज कॉर्नरला आत्तापर्यंत ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे मनापासून धन्यवाद तुमच्या सपोर्ट प्रेमामुळं आज स्मिताज कॉर्नरची फॅमिली दिवसेंदिवस वाढत आहे फॅमिली मेंबर्स वाढत आहेत त्याच्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार असाच तुमची सपोर्ट साथ स्मिताज कॉर्नरला असू द्या ही विनंती आहे सगळ्यांनाच तर आज मी तुमच्यासोबत परत एकदा एक घरगुती एक उपाय घेऊन आलेली आहे जो की तुम्हाला या उन्हाळ्यामध्ये तुमच्या शरीराला ए सीसारखं थंड ठेवण्यासाठी मदत करणार आहे तर इथं मी तुळशीच्या बिया घेतलेल्या आहेत यालाच सब्ज्या सीड असं देखील म्हणतात आणि हे सहज किराणा दुकानामध्ये उपलब्ध होतात अगदी रिझनेबल रेटमध्ये तर तुळशीच्या बिया जसं की तुळस सगळ्यांच्या घराघरामध्ये असते आणि तुळस किती गुणकारी आहे व त्याचे किती औषधी गुणधर्म आहेत किंवा औषधी आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे आणि या तसंच या तुळशीच्या बिया देखील तितक्याच फायदेशीर गुणकारी आणि औषधी आहेत तर एक चमचा तुळशीच्या बिया आपल्याला पाण्यामध्ये भिजत ठेवायच्या आहेत अगदी दहा मिनटामध्ये या भिजतात सगळं पाणी शोषून घेतात तर हे तुळशीच्या बिया किंवा सब्जा सीड खूप फायदेशीर आहेत आणि हे तुळशीच्या बिया सब्जा सीड आपल्याला बऱ्याच आजारांवरती खूप फायदा करतात आणि श उन्हाळ्यामध्ये तर हे शरीरातील उष्णता इतके झपाट्याने कमी करतात की आपलं शरीर ए सीसारखं नैसर्गिकरित्या थंड ठेवण्यास ह्या सब्जावी आपल्याला मदत करणार आहे आणि त्याचीच एक साधी सोपी रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला याचे फायदे देखील सांगणार आहे तर उन्हाळ्यामध्ये जो आपल्या शरीराची आग होते पायांची जळजळ होते छातीमध्ये पोटामध्ये आग होते जळजळ होते अन्न जात नाही त्याच्यानंतर आपली पचनक्रिया बिघडते पायांची जळजळ होते लेखवीची जळजळ होते तर ह्या अशा सर्व समस्येपासून हे सबजाबी आपल्याला फायदा देतात आणि आपलं शरीर थंड ठेवण्यास मदत करतात तर इथं आज आपण सर साधं सोपं मी तुम्हाला सब्जावीचं शरबत कसं बनवायचं हे दाखवणार आहे त्याच्यासाठी काळं मीठ घेतलेलं आहे पुदिना घेतलेला आहे खडी साखर घेतलेली आहे लिंबू लागणार आहे तर खडी साखरच घ्यायची आहे कारण खडी साखरचं गुणधर्म देखील थंड आहे खडी साखर देखील शरीरासाठी थंड असते तुम्हाला लिंबूची ॲलर्जी असेल तर हे तुम्ही सब्जाबी साध्या पाण्यामध्ये देखील घेऊ शकता तुम्ही पाहू शकता अगदी पाच मिनटामध्ये सब्जाबीने आपल्या पाणी पूर्ण शोषून घेतलेलं आहे आणि आणखीन थोडंसं जरी पाणी आपण याच्यामध्ये घातले तरी ते देखील ते खूप मोठे होतात सब्जामध्ये फायबर प्रोटीन कॅल्शियम मॅग्नेशियम मॅगनीज आणि फॉस्फरस असे मोठ्या प्रमाणात पोषक घटक आहेत आणि सब्जाबीमध्ये अँटीऑक्सिडंट मोठ्या प्रमाणात असतात आणि हे सर्व पोषक घटक आपल्या शरीरासाठी आरोग्यासाठी खूप खूप महत्त्वाचे असतात पोषक असतात सब्ज्या घेतल्यामुळे किंवा हे सर्वत पिल्यामुळे आपली पचन सहजरित्या होण्यास मदत होते आणि जर पचन संस्था आपली व्यवस्थित असेल तर आपलं शरीर निरोगी राहण्यासाठी आपल्याला काहीच अडथळा येत नाही आपलं शरीर निरोगी राहण्यास मदत होते तर इथे मी एक ग्लास घेतलेला आहे याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे खडीसाखरची जी आपण पावडर बनवून घेतलेली आहे ती घालून घ्यायची आहे तुम्हाला जर शरबत बनवायला वेळ नसेल तर तुम्ही रोजच्या आपल्या आपण जेव्हा पाणी पितो त्याच्यामध्ये हे भिजवलेला सबजाबी एक चमचा घालायचा आहे आणि हे पाणी पिऊन घ्यायचं आहे दिवसभरातून तुम्ही दोन तीन वेळेस जर हे असं करून पिलात तर तुमची शरीरात होणारे उष्णतेचे त्रास खूप कमी होणार आहेत तुम्हाला उष्णतेपासून सुटका मिळणार आहे आणि तुम्हाला उन्हाळा कसा गेला हे जाणवणार सुद्धा नाही अगदीच एक चिमटभर काळं मीठ घालायचं आहे सब्जा पिल्यामुळे आपली प्रतिकारशक्ती देखील वाढण्यास मदत होते उन्हाळ्यामध्ये जे आपल्या चेहऱ्यावरती पुरळे येतात किंवा पायांची तळपायांची तळहाताची जळजळ होते पोटात जळजळ होते छातीमध्ये जळजळ होते किंवा लघवीला आपल्याला जाताना नको वाटतं जळजळ होते त्या सर्व समस्यांपासून आपल्याला आराम भेटतो फायदा होतो त्याच्यामध्ये लिंबू पिळून घेऊया लिंबूचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ठेवू शकता तर आपण लिंबू पिळून घेतलेलं आहे आणि हे व्यवस्थित थोडंसं हलवून घेऊया आणि जे पुदिन्याचे पाणी टाकले थोडेसे क्रश केल्यासारखे के आपल्याला चमच्याच्या मदतीने थोडेसे हलवून घ्यायचे आहेत जेणेकरून पुदिन्याचा जो फ्लेवर आहे तो या पाण्यामध्ये किंवा सरबतामध्ये उतरेल पुदिना देखील तितकाच थंड असतो आणि उन्हाळ्यामध्ये पुदिना किती आपल्या शरीराला थंड ठेवतो हे देखील सगळ्यांनाच माहीत आहे आणि उन्हाळ्यामध्ये आणखीन तुम्हाला ज्या रेसिपीज आहेत ज्या तुम्हाला उन्हाळ्यामध्ये फायदा करणार आहेत अशा भरपूर रेसिपी मी अगोदरच अपलोड केलेल्या आहेत त्या तुम्ही देखील पाहू शकता मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक देईन तर व्यवस्थित क्रश केलेला आहे आता याच्यामध्ये आपण माठातलं थंड पाणी घालणार आहोत फ्रीजमधलं पाणी शक्यतो टाळा फ्रीजमधलं पाणी पिऊ नका कारण जितकं आपण फ्रीजमधलं पाणी आपल्याला थंड वाटतं तितकंच ते आपल्या शरीरामध्ये उष्णता निर्माण करतं तर याच्यामध्ये आता दोन चमचे सब्जाबी घालूयात सब्जाबीचं प्रमाण तुमच्या उष्णतेवरती तुम्ही कमी जास्त ठेवू शकता तर इथं दोन चमचे मी सब्जाबी घातलेलं आहे आणि आता याच्यामध्ये पाणी घालून घेऊयात तर हे सब्जाबी आपल्याला उन्हाळ्यामध्ये अगदी एसी सारखं नैसर्गिकरित्या थंड ठेवण्यास खूप मदत करतं त्याचबरोबर आपलं वजन कमी करण्यासाठी फायदा करतं त्वचेचे जे पुरळ येणे किंवा उन्हाळ्यामध्ये अंगावरती चट्टे येतात उष्णतेने उन्हाचे अलर्जीज असतात तर त्यापासून देखील हे कमी सुटका करतात फायदा देतात त्याचबरोबर पायाची हाताची पोटाची छातीची जळजळ आणि लघवीची जळजळ यापासून देखील आपल्याला आराम भेटतो तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला ही नक्कीच फायदा होईल आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर तुमच्या इतर मैत्रमैत्रिणी नातेवाईक इतरांबरोबर शेअर करा जेणेकरून त्यांचा त्यांना देखील याचा फायदा होईल आणि तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील माहितीपूर्ण वाटत असतील तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा बाजूला असलेलं ऐकन प्रेस करा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मा परत एकदा भेटूया धन्यवाद